कॉमन न्यूज सदैव सर्वांच्या सोबत। कॉमन न्यूजच्या ताज्या घडामोडी जाणून घेण्यासाठी आताच आमचे कॉमन न्यूज चॅनल सबस्क्राइब करा आणि रहा आमच्या सोबत। आमदार लंके यांच्या प्रयत्नातून व प्रशासकीय यंत्रणेच्या सहकार्यातून 595 परप्रांतीय आपल्या मायभूमीत रवाना। कोरोना विषाणूचा वाढता प्रभाव व त्यामुळे प्रशासनाने जाहीर केलेला लॉकडाऊन, त्यामुळे पारनेर नगर तालुक्यात हजारो परप्रांतीय बांधव उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, राजस्थान यासह इतर अनेक राज्यातून रोजीरोटीसाठी आपल्या कुटुंबाची उपजीविका चालविण्यासाठी हजारो किलोमीटरवर येऊन विविध क्षेत्रात रोजगाराच्या माध्यमातून योगदान देत आहेत। परंतु कोरोना विषाणूच्या संसर्गामुळे सर्व औद्योगिक वसाहत, बांधकाम व इतर क्षेत्रात काम करणाऱ्या अनेक परप्रांतीय कामगारांवर उपासमारीची वेळ आली आहे। या परप्रांतीय कामगार बंधूंचे रोजगार नसल्याकारणाने जी दैनंदिन ससो हलपट चालली होती ते पाहून आमदार निलेश लंके यांनी 30 मार्चपासून सुपा या ठिकाणी अन्नछत्र सुरू केले आहे व संपूर्ण तालुक्यात अनेक गावांच्या मधील निवारा केंद्रांची व्यवस्था करण्यात आली व आमदार लंके त्यांच्या अन्नछत्रामधून सदर परप्रांतीय बांधवांना दैनंदिन सुरूची भोजन पुरवण्याची यशस्वी प्रयत्न निलेश लंके प्रतिष्ठान व राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून करण्यात येत आहे। लॉकडाऊन झाल्यापासून आधांतरित झालेले परप्रांतीय बांधवांना आपल्या गावी जाण्यासाठी सर्व मार्ग बंद झाले असताना महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला व सर्व परप्रांतीय बांधवांना आमदार निलेश लंके यांच्या प्रयत्नातून व जिल्हाधिकारी अहमदनगर यांच्या आदेशानुसार गुरुवारी सर्व परप्रांतीय बांधवांची वैद्यकीय तपासणी करत विभागीय अधिकारी व तहसीलदार पारनेर यांच्या सहकार्यातून परप्रांतीय बांधवांना उत्तर प्रदेश येथील 355, मध्य प्रदेश येथील 240 व इतर राज्यातील अनेक परप्रांतीय बांधवांना रेल्वे सेवा उपलब्ध करून देत त्यांची रवानगी केली। 12 निवारागृहांमध्ये 944 मजूर ठेवलेले होते, त्यामध्ये 162 हे महाराष्ट्रातील होते आणि उर्वरित जे आहेत हे परप्रांतातील आहेत, त्याच्यामध्ये उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, झारखंड, बिहार। तर आज उत्तर प्रदेश आणि मध्य प्रदेश येथील मजुरांसाठी स्पेशल रेल्वे ज्या सोडण्यात येत आहेत त्यासाठी माननीय निलेश लंके प्रतिष्ठानच्या वतीने 10 बसेस करून देण्यात आलेल्या आहेत। त्यांना आपण नगरपर्यंत त्या बसमध्ये सामाजिक अंतर पाळून सर्व प्रवासी तिथे पोहोचवत आहोत। प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना जेवणाची देखील सोय करून देण्यात आलेली आहे इथे आणि त्यांच्यासोबत फूड पॅकेट आणि पाण्याचे बोट आपण देत आहोत। सर्वांना मास्क आपण लावलेले आहेत, सर्वांची वैद्यकीय तपासणी केलेली आहे आणि सर्वजण निरोगी आहेत। अशा सर्वांना आपण MP आणि UPकडे साधारणतः 650 लोक आता आज पाठवत आहोत। कालच्या दिवशी 10 बसेसमधून आपण इतर ठिकाणी म्हणजे हिंगोली, वाशिम या जिल्ह्यांमध्ये 162 मजूर पाठवलेत, त्यासाठी भालेकर साहेबांकडनं आणि पठार इंग्लिश मिडियमकडनं आपल्याला बसेस प्राप्त झालेल्या होत्या। प्रतिष्ठानच्या वतीने त्यांना डिझेल देण्यात आलेला आहे, त्याचप्रमाणे त्यांची जेवणाची व्यवस्था या ठिकाणी करण्यात आलेली आहे त्यांच्या वतीने। आणि अशा प्रकारे सामाजिक सहभागातून, प्रतिष्ठानच्या सहभागातून, स्वयंसेवी संस्थांच्या सहभागातून तसंच सर्वसामान्य माणसांच्या सगळ्यांच्या मदतीने, शुभेच्छांनी आपण आपल्या तालुक्यात अडकलेले हे 944 जे मजूर आहेत हे सुखरूपपणे त्यांच्या भागामध्ये आपण पाठवत आहोत। यावेळी आमदार निलेश लंके यांच्या समवेत पारनेरचे तहसीलदार ज्योती देवरे, अनेक प्रशासकीय अधिकारी, ॲडव्होकेट राहुल झावरे, निलेश लंके प्रतिष्ठान, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे अनेक पदाधिकारी व हितचिंतक यावेळी उपस्थित होते। कॉमन न्यूज मराठीसाठी प्रतिनिधी राजेंद्र श्रीमंदिलकर, पारनेर।